आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. व्यासपीठावर असणारे माननीय तसेच माझे विद्यार्थी विद्यार्थिनी, आज 15 ऑक्टोबर वाचन दिन म्हणून साजरा केला जातो. APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. APJ अब्दुल कलाम हे कुणाला माहीत नाही असं नाही आहे, प्रत्येकांना APJ अब्दुल कलाम हे माहीत आहे. कारण हा वाचन दिन आपण त्यांच्यासाठी का, म्हणजे ते स्वतः एक मध्यम वर्गीय मध्यम कुटुंबातील जन्माला आलेलं व्यक्तिमत्व, पण त्यांनी अलौकिक असं कार्य भारतात केलेलं आहे म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन असंही म्हटलं जातं. मिसाईल मॅन त्यांनी लहानपणापासून जर बघितलं तर त्यांचा खडतर प्रवास आहे. त्यांच्या प्रवासामध्ये अनेक त्यांना पायलट व्हायचं होतं, पण त्यांनी अग्निपंख सारखं पुस्तक लिहिलेलं आहे जे तुम्ही वाचा. अग्निपंख मध्ये त्यांचा जीवनाचा सगळा पटल त्यांनी सांगितलेला आहे. वाचाल तर वाचाल हे आपण लहानपणापासून ऐकतो, पण हे कृती कसं करायचं आहे हे APJ अब्दुल कलामनी आपल्या जीवनातन पूर्ण जीवनशैलीतनं सांगितलेलं आहे. त्याने आपला विवाह न करता जीवन पूर्णपणे भारतासाठी अर्पण केलेलं आहे. आणि अशा या मिसाईल मॅनचा दिवस आपण वाचन दिन म्हणून साजरा करतो. कारण त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून सांगितलेलं होतं की माझं जीवन हे राष्ट्रासाठी आहे. आणि हे 11वे राष्ट्रपती असून त्यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रसंगाचा अनुभव घेत असताना, ते लहान असतानाच त्यांना अशा अनेक गोष्टीचा विज्ञानाची कास तरी धरलेली आहे. विज्ञानाबरोबर त्यांना अवकाशात असणाऱ्या पक्ष्यांच्याकडे बघून पाहायला आवडत होतं. आणि हळूहळू त्यांनी जे अनेक संशोधन केलेले आहे त्या संशोधनातूनच आपल्याला लक्षात येतं की त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या भारतासाठी अलौकिक असं कार्य करून घडवून आणून दिलेलं आहे. ते म्हणतात की एक मित्र म्हणून आपण पुस्तकाला जर पाहिलं तर एक ग्रंथ जर वाचला तर 100 मित्राएवढे आपण त्या ग्रंथाला, आपण एका 100 मित्राएवढे आपल्याकडे जवळ असणारा हा ग्रंथ काम करत असलेला दिसून येतो. म्हणजे मित्रापेक्षा ग्रंथ हा किती जवळचा आहे हे या पुस्तकातनं. पुस्तक नेहमी आपल्याला काही ना काही देऊन जातं, पुस्तक आपल्याकडनं काही घेत नाही, पण पुस्तक आपल्याला अनेक गोष्टी देऊन जातं. म्हणून पुस्तकाशी मैत्री कशी करावी हे त्यांनी आपल्या अनेक भाषणातून सांगितलेलं आहे. त्यांचं कौशल्य बघितलं तर त्यांना विद्यार्थ्यांच्यात खूप राहायला आवडायचं. ते म्हणतात की विद्यार्थ्यांनी नेहमी स्वप्न बघावे पण झोपेत नव्हे. स्वप्न असं असावं की झोपेतून उठल्यावर गायब होणारे स्वप्ने, स्वप्न हे असं असायला पाहिजे की माणसाला झोपूच देऊ नये असं स्वप्न असायला पाहिजे. ते अनेक विद्यार्थ्यांना भेटीगाठी द्यायचे, अनेकांना प्रश्न विचारायचे आणि त्यांना हे लक्षात आलं की ही जिज्ञासू वृत्ती जी आहे ती फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्याकडेच आहे. काय राजस्थान मध्ये पाऊस पडत नाही आणि अनेक ठिकाणी जिथं पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो अशा वेळेला काही विद्यार्थी प्रश्न विचारतात की इकडची नदी इकडे का जाऊ शकत नाही. ही जिज्ञासा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्याकडेच असू शकते. म्हणून ते नेहमी विद्यार्थ्यांच्या समवेत राहण्यास त्यांना आवडत असत. आणि ह्या युवा पिढीला एकच ते सांगतात, एक वेळ जसं आपल्या घरात एखादं मंदिर असतं देवपूजेसाठी, तसं ग्रंथालय असणं हे फार महत्वाचं आहे. हे APJ अब्दुल कलामनी सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही ग्रंथाच्या जितक्या जवळ पुस्तकाच्या जवळ जाल तेवढी पुस्तकं तुम्हाला भरभरून देतील आणि भरभरून ज्ञान घ्यायला आपण शिकेल. म्हणूनच पुस्तकाचं महत्व त्यांनी सांगितलेलंच आहे जीवनामध्ये. त्यांचा अग्निपंख सारखं पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात करून वाचन केलंच पाहिजे आणि हे वाचन करावी अशी माझी पहिल्यापासूनच इच्छा आहे. त्याने मी एक पुस्तक, म्हणजे आता प्रत्येक गोष्ट आपल्याला बऱ्याच वेळा माहित आहे, पण एक पुस्तक ही कविता सफदर हश्मी यांची आहे आणि दासू वैद्य यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. अतिशय व्यक्ती ही एक छोटीशी कविता आहे, पण त्यातनं अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. बघा, पुस्तक सांगतात गोष्ट वाहून गेलेल्या दिवसाची, पुस्तक सांगतात गोष्ट वाहून गेलेल्या दिवसाची, युगायुगाची, विश्वासाची, माणसाची, आजची कालची उद्याची, आजची कालची उद्याची, एक एक क्षणाची,
झाड पण हिरव्या पानाने सळसळावे अशा सुखाची, झाड पण हिरव्या पानाने सळसळावे अशा सुखाची, निष्पर्ण फांदीच्या एकाकी पणाची दुःखाची, पुस्तक सांगतात गोष्ट वाहून गेलेल्या दिवसाची, वाऱ्यावर डोलणाऱ्या रंगीत फुलांची, युद्धात मायबाप गेलेल्या मुलाची, जिंकलेल्या रणाची हरलेल्या मनाची, प्रेमाची देशाची आणि श्वासाची, पुस्तक काही पुस्तक सांगतात गोष्ट, मग ऐकणार ना गोष्ट पुस्तकाने सांगितलेली, पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीत रांगू इच्छितात, पुस्तकात पक्षाची चोच बोलते, पुस्तकात पक्षाची चोच बोलते, पुस्तकात हिरव्यागार रान ढालते, पुस्तकात असतो झऱ्यांच्या पाण्याचा अवखळपणा, पुस्तकात दिसतात पऱ्या बागडताना, पुस्तकात दिसतात पऱ्या बागडताना, पुस्तकात असतो क्षेपणास्त्राचा विध्वंस, काळ्या कृत्यात बुडालेल्या महाभारतातील कंस, पुस्तकातल्या शब्दांना करुणेची झाक आहे, सर्वे संतु विरामय विज्ञानाची हाक आहे, पुस्तक म्हणजे वसुधैव कुटुंबकम, आयुष्य पथावरचा नवा कदम, मग येणार ना या रस्त्यावर चालण्यासाठी, छे हो वाट मुळीच अवघड नाही, छे हो वाट मुळीच अवघड नाही, रस्त्यावरून चालताना आपण दुकानाच्या पाट्या वाचतो तेवढ्या सहज पुस्तक वाचायचं बस, अहो वाचायला तर लागा म्हणजे पोहोचायला लागाल हव्या त्या ठिकाणी, पुस्तक काही सांगू इच्छितात तुमच्या सांगलीत रांगू इच्छितात, पुस्तक काही सांगू इच्छितात तुमच्या सावलीत रांगू इच्छितात, एवढंच मी सांगेन की पुस्तक हे किती महत्वाचं आपल्या जीवनात आहे, एखादा मित्र रुसला तर त्याला वेळ नाही म्हणून सांगेल पण पुस्तक म्हणणार नाही की पान नंबर 4 किंवा पान नंबर 5 माझं वाचू नकोस, मी आज रुसलोय फुगलोय किंवा मला वेळ नाही, पुस्तक कधीही तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो, म्हणून प्रत्येकाच्या जीवनात ग्रंथ असणं आणि पुस्तक वाचणं अतिशय महत्वाचं आहे, ह्या वाचन दिन म्हणजेच आपला आज 15 ऑक्टोबर हा दिवस आपण सगळ्यांनी एक ताना एक पुस्तक वाचून साजरा केला पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र.